सकाळीच फोन आला की पिताजी गेले. त्याला आज बरोबर 11 वर्ष पूर्ण होतात. पिताजींचं आपण ज्या स्मरण करतो का करायचं, माझे वडील म्हणून, राणीचे सासरे म्हणून, आनंद अमृतचे आजोबा म्हणून, की आपल्या सर्वांचे पिताजी म्हणून, का म्हणून त्यांचं स्मरण करायचं. गीतेचे 10व्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन प्रश्न विचारतो की हे ईश्वरा तुला मी कोणत्या कोणत्या रूपात पाहू, आणि भगवान कृष्ण त्याला वर्णन करून सांगतात की तू निसर्गामध्ये विश्वामध्ये मला कुठे कुठे बघू शकतो. तू हिमालयामध्ये मला बघू शकतोस शुभ्रता आणि उंचीसाठी, तू गंगेमध्ये मला बघू शकतोस पावित्र्यासाठी, तू मला गरुडामध्ये बघू शकतो, तू मला सिंहामध्ये बघू शकतो, कमळामध्ये बघू शकतो, गायीमध्ये बघू शकतो. अशी अनेक उदाहरणं देऊन कृष्ण त्याला सांगतात आहेत की तू मला कुठे कुठे बघू शकतो. ती भोवती हेतू त्याचा खरं म्हणजे ज्याला विनोबानी शब्द विभूती विस्तार असा वापरलेला, विभूती विस्तार म्हणजे जे ईश्वरी तत्व आहे ते जगामध्ये विविध जागी, पर्वतामध्ये, नद्यांमध्ये, झाडांमध्ये, फुलांमध्ये, माणसांमध्ये, पशूंमध्ये, प्राण्यांमध्ये, सर्वांमध्ये प्रगट होतं. आणि जिथे ते सर्वात उत्कर्षित स्वरूपात प्रगट होतं त्याची नावं उदाहरणं कृष्ण देतात आणि म्हणतात या सगळ्या रूपात तू मला बघू शकतोस. म्हणजे असं म्हणतात आहेत की ईश्वरी तत्व हे सगळ्या अवतीभोवतीच्या सृष्टीमध्ये माणसांमध्ये प्रगट होतं आणि म्हणून गुणरूपाने ईश्वराचं स्मरण करावं. ईश्वराचं स्मरण करण्यासाठी नुसत्या मूर्तीचंच पूजन करायची गरज नाही, तर गुणरूपाने ईश्वराचं स्मरण करावं. तर आज पिताजींचं स्मरण जे करायचं ते यासाठी की काही गुण त्यांच्या रूपामध्ये अतिशय उच्च पातळीचे प्रगट झाले. माझं सौभाग्य की मी त्यांचा मुलगा, माझं सौभाग्य की लहानपणीपासून माझ्या तरुण वयापर्यंत मला त्यांच्याकडनं मार्गदर्शन प्रेरणा. अगदी खरं विचाराल तर माझ्या जीवनातले म्हणजे महात्मा गांधी आणि विनोबा हे महात्मा होते, पण माझ्या जीवनातले हिरो पिताजी होते, की ज्यांच्याकडे बघून मी मला असं व्हायचं आहे अशी मी प्रेरणा घ्यायचो. ते लहानपणी अतिशय गरिबीत वाढले. अमरावती जिल्ह्यामधल्या एका खेड्यामध्ये अतिशय गरीब घरात त्यांचा जन्म झाला, त्यामुळे अक्षरशः 5वी ते 8वीचं शिक्षण त्यांनी म्युन्सिपॅलिटीच्या दिव्याखाली बसून, कारण घरी दिवाच नव्हता, असा अभ्यास केला. BA मध्ये MA मध्ये त्यांना विद्यापीठात प्रथम होते आणि त्यांच्या गोल्ड मेडलचा त्यावेळीचा रेकॉर्ड होता तो 25 वर्ष नागपूर विद्यापीठात अबाधित होता. तो तेव्हाच तोडता आला जेव्हा विद्यापीठाने गोल्ड मेडल वाढवले. तोपर्यंत जितके शक्य होते सर्व गोल्ड मेडल्स पिताजींना मिळाले होते. आणि मग त्यानंतर गांधीजींच्या आकर्षणामुळे इंग्लंडला शिकायला जायचं होतं त्यांना ICS करायला, त्याच्याऐवजी ते गांधीजींनी सुरू केलेल्या कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सामील झाले. मग सेवाग्रामला राहून त्यांना गांधीजींनी सुरू केलेल्या कॉलेजमध्ये अनेक वर्ष शिकवलं, ज्या काळामध्ये ते 42 आंदोलन सुरू झालं म्हणून भूमिगत झाले, आंदोलनात भाग घेतला आणि शेवटी अरेस्ट झाले. 2.5-3 वर्षाची त्यांना जेलची सजा झाली. तिथून सुटल्यानंतर गांधीजींच्या सूचनेवरनं ते भारताच्या खेड्यात जाऊन राहायला लागले. आणखी खेड्यामध्ये शेतकऱ्यासारखं जगून भारतीय खेड्याचं अर्थशास्त्र समजून घ्यायचं. तिथून त्यांचा जो खेड्यातलं खेड्यामध्ये शेतकऱ्याची स्थिती सुधारणं आणि ग्रामस्वराज या दोन विषयांचा त्यांचा जो ध्यास सुरू झाला तो पुढचे जवळपास 60 वर्ष त्यांचा तो ध्यास सुरू होता. त्यांनी आपल्या प्रोफेसरशिपचा राजीनामा देऊन विनोबांच्या भूदान आंदोलनामध्ये जीवनदान दिलं. खेडोपाडी फिरून भूदान ग्रामदान यासाठी प्रसार केला. जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामध्ये ते जयप्रकाशांचे अगदी जवळचे सहकारी होते, त्यामुळे इंदिरा गांधींनी त्यांना बिहारमधनेही एक्सटर्न केलं. पुढे इमर्जन्सीमध्ये त्याला अटक झाली आई वडिलांना दोघांना, जेलमध्ये गेले आणि सुटल्यानंतर ते भारतातल्या सगळ्या गांधीवाद्यांच्या संघटनेचे अध्यक्ष होते, राष्ट्रीय अध्यक्ष होते.
अनेक वर्ष अध्यक्ष आणि महामंत्री राहिले. शेवटचा काळ 10 वर्ष त्यांनी गांधीजीच्या सेवाग्राम आश्रमात बापू कुटीच्या शेजारी असलेल्या कुटीमध्ये ते राहायचे आणि आश्रमाला मार्गदर्शन करायचे. हे तर झालं त्यांचं रूढ. त्यांच्या जीवनात काय झालं ते मी तुम्हाला सांगितलं. पण त्यांची अतिशय बुद्धिमान होते म्हणून दिव्याखाली अंधार दिव्याखाली अभ्यास करून इतकं ते उच्चतर पराक्रम नागपूर विद्यापीठात करू शकले. त्यागी होते म्हणून गरिबीत जन्माला येऊन देखील त्यांनी प्रोफेसरशिप जेव्हा होती आणि घरी समृद्धी होती तेव्हा राजीनामा दिला. त्यांच्या वडिलांवर खूप कर्ज होतं म्हणून यांना जेव्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घ्यायचं होतं नोकरी सोडायची होती मग काय करायचं म्हणून त्यांनी आपले 5 गोल्ड मेडल वडिलांना देऊन दिले. त्यांच्या वडिलांना की याच्याने तुम्ही कर्ज फेडा पण याच्यानंतर मी आता तुम्हाला कोणती आर्थिक मदत करू शकणार नाही कारण मी नोकरी सोडतोय. तर पैशाचा मोह त्यांना कधीच नव्हता. पण मी मागे वळून जेव्हा पाहतो तेव्हा मला त्यांचा सर्वोच्च गुण कोणता आठवतो. आपण आज जे ईशावास्य उपनिषद म्हटलं त्याच्यामध्ये दुसरा श्लोक जो आहे इहलोकी कर्मे करीत करीतच 100 वर्षे जगण्याची इच्छा धरावी तुला देहवंताला हाच मार्ग आहे याहून वेगळा मार्ग नाही. मनुष्याला कर्म चिकटत नाही फलवासना चिकटते. आणि तिथे मला वाटतं आपण सगळे जे सामाजिक काम करतो सामाजिक सेवा करतो असं मानलं जातं किंवा आपण किमान म्हणतो तरी की आम्ही समाजसेवा करतो वैद्यकीय सेवा करणारे समाजसेवा करतात सामाजिक काम करणारे सेवा करतात आणखी रस्ता झाडणारे समाजसेवा करतात. आपण सर्व समाजसेवा करतो एका अर्थाने. ती समाजसेवा करताना आपली वृत्ती कशी असली पाहिजे हे एका या श्लोकातनं आणि पिताजींच्या जीवनातनं आपल्याला बघायला मिळतं म्हणून त्याचा थोडा मी विस्तार करणार आहे. त्या वृत्तीला म्हणतात निष्काम कर्मयोग. आणि गीतेच्या 3 अध्यायामध्ये कृष्णाने त्याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे काय. मनुष्याला कर्म चिकटत नाही फलवासना चिकटते. ही आपली सगळ्यांची अडचण आहे. जे पैसा कमायला धावतात त्यांची अडचण आहे आणि जे पैसा कमायला धावत नाही आणि म्हणतात आम्ही देशाची सेवा करतो राजनीती करतो त्यांची अडचण आहे आणि आपल्यासारखे जे म्हणतात आम्ही आरोग्य सेवा करतो त्यांची अडचण आहे. ही मानवी स्वभावाचीच अडचण आहे की आपण जे काही करतो त्याच्यातनं आपल्याला अपेक्षा असते की मला काहीतरी मिळावं. आणि भारतामध्ये एक कर्मफल सिद्धांत आहे तो असा की तुम्ही जे काही कर्म करता त्याची फळं तुम्हाला मिळतातच. चांगलं काम केलं तर चांगली फळं मिळतात वाईट काम केलं तर वाईट फळं मिळतात. आणि कर्म म्हणजे नुसतं बाहेरच नाही तुमच्या मनात जे विचार येतात ते देखील एक कर्मच आहे मानसिक कर्म आहे. म्हणून तुमच्या मनात जे विचार येतात त्याचे देखील फळं तुम्हाला मिळतातच. कर्माचं फळ हे अबाध्य आहे तुम्ही टाळू शकत नाही असा हा कर्मफल सिद्धांत आहे. मग आपण जे कर्म करतो त्याचे परिणाम काही ना काही परिणाम चांगले किंवा वाईट आपल्याला भोगावेच लागतात. याच्यात पूर्वजन्माचा वगैरे काही भाग नाही. याचं सरळसं कारण असं आहे की मी जे काही कर्म करतो त्याचा बाहेर परिणाम जो होईल तो होईल पण माझ्यावरच परिणाम सगळ्यात पहिल्यांदा होतो. आणि माझ्यावर जर त्याचा परिणाम झाला तर तो मला भोगावाच लागणार आहे कारण मी जे काही कर्म केलं ते माझंच भाग होऊन गेलं. आणि मग कर्मफलाचा सिद्धांत हा तसा मोठा शास्त्रीय सिद्धांत आहे. मानसिक याच्यावर मानसशास्त्रावर आधारित आहे असं म्हणावं लागेल की मी जे बाह्य कर्म करतो त्याची सगळी प्रेरणा तर माझ्या मनातनं निर्माण होते. आणि जर माझ्या मनातनंच प्रेरणा निर्माण होते कर्माची तर ते कर्म बाहेर घडायच्या अगोदर माझ्या मनात घडत आहे. म्हणजे बाहेरचं जे कर्म केलं त्याचं फळ मिळो ना मिळो पण माझ्या मनात जे आलं त्याचा परिणाम तर माझ्या मनावर होणारच आहे. मग सुख असो दुःख असो क्रोध असो कर्मफळात भोगावंच लागतं. आणि म्हणून मग त्याच्यावर उपाय काय. तो उपाय गीतेमध्ये जो सांगितलाय की निष्काम कर्म करा. कर्माचं फळ तर मिळणार आहे तुमचा काही उपाय नाही त्याच्यावरती. तो निसर्गाचा सिद्धांत आहे. पण तसं जर असेल तर मी त्याच्याप्रती जर पूर्णपणे निर्लिप्त होऊ शकलो कर्म मी केलं पाहिजे कारण ते माझं कर्तव्य आहे
त्याचं फळ तर काही ना काही परिणाम त्याचं मिळणारच आहे, कारण कर्मफल सिद्धांत आहे. मला मात्र त्याच्यात व्यक्तिशः अजिबात लिप्त व्हायला नको. मनुष्याला कर्म चिकटत नाही, फलवासना चिकटते. आपल्या मनाला त्रास कशाचा होतो? कारण आपण जे काही कर्म करतो त्याचं काहीतरी मला चांगलं फळ मिळेल अशी आपल्याला अपेक्षा असते. ते फळ कोणत्याही रूपात का असेल, पैशाच्या रूपात, प्रसिद्धीच्या रूपात, पदाच्या रूपात, कौतुकाच्या रूपात, कोणत्या ना कोणत्या रूपात, पण मी जे काही कर्म करतो त्याचं फळ मला मिळावं अशी आपल्या मनात एक सुप्त किंवा प्रगट आकांक्षा असते आणि तीच त्रास देते. कारण कितीही मिळालं तरी आकांक्षा कधीच पूर्ण होत नाही. माणसाचं मन हे असं विचित्र आहे की ते कधीच भरत नाही. आणि म्हणून जर मग माझं मन कधीच समाधानी होऊ शकणार नाही, कर्माचं किती फळ मला मिळाले तरी समाधानी होऊ शकणार नाही, तर जो कर्माचं फळ अपेक्षा करेल त्याचं दुःख तर अटळ आहे, ठरलेलं आहे. म्हणून मग आपल्या अध्यात्मामध्ये उपाय हा सांगितला की मग कर्माच्या फळाच्या इच्छेपासूनच तुम्ही मुक्त होऊन जा. तर मग कर्माचं जे काही फळ मिळणार आहे ते अटळ आहे, पण त्याचा तुम्हाला काही परिणाम होणार नाही. मनुष्याला कर्म चिकटत नाही, फलवासना चिकटते, ती त्रास देते. पिताजींच्या जीवनामध्ये मी हा निष्काम कर्मयोग इतका प्रखर पाहिला. भारताच्या अनेक पंतप्रधानांमध्ये व्यक्तिशा ओळखायचे. मी जेव्हा 8 वर्षाचा होतो तेव्हा जवाहरलाल नेहरू तेव्हा पंतप्रधान होते, वर्ध्याला आले आणि पिताजींनी त्यांची वेळ मागून त्यांना भेटायला गेले आणि अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली वर्ध्याला. आणि नेहरूजी बहुतेक त्यांना ओळखत असावे म्हणूनच वेळ दिला असेल. जी काही चर्चा त्यांना नंतर परतल्यानंतर आम्ही विचारले, तुम्ही काय बोलले नेहरूजींशी? तर ते म्हणाले, मी नेहरूंना सांगितलं की तुम्ही देशाचा ज्या तऱ्हेने विकास करण्याचा प्रयत्न करता हे देशात चूक आहे आणि तुम्ही गांधीजींचा मार्ग सोडला आहे, असं त्यांनी नेहरूंना ठणकावून सांगितलं. आणि ज्या दिवशी नेहरूंना त्यांनी सांगितलं, पंतप्रधान भेटून आले, त्याच दिवशी संध्याकाळी भुदान पंचायतीत एका खेड्यात गेले आणि त्या खेड्यात कुठे खेड्यात झोपायला जागा नव्हती, एका गोठ्यात झोपले. पंतप्रधानांना भेटणं आणि त्याच दिवशी खेड्यात जाऊन मोठ्यात झोपणं सगळंच त्यांना सारखंच होतं. आपण प्रधानमंत्र्याला भेटलो याचा कुठेही त्यांच्या मनाला स्पर्शही झाला नाही. पुढे इंदिरा गांधीशीच त्याचं काही जमलं नाही, कारण इंदिरा गांधीच्या ते विरोधात होते म्हणून त्यांना जेलमध्येही टाकलं पाहिजे. पण पुढचे अनेक पंतप्रधानांना ते जवळून ओळखायचे. मोरारजी देसाईंना जवळून ओळखायचे. व्ही पी सिंग पंतप्रधान होते. व्ही पी सिंगांना तर ते तरुण असताना ते मांडा नावच्या एका संस्थानाचे राजपुत्र होते. ते विनोबांना भेटायला आले तर पिताजींनी त्यांना बैलगाडीत बसवून दिवसभर बैलगाडीमध्ये पिताजी आणि व्ही पी सिंग सोबत गेलेले होते. व्ही पी सिंग आठवणी करायची नाही की आप मुझे विनोबाजी के पास बैलगाडी में ले गए थे. अटल बिहारी वाजपेयीशी त्यांचा परिचय होता आणि म्हणून जे आयोडाईज सॉल्टची कंपल्सरी करण्याचं भारत सरकारने ठरवलं तेव्हा पिताजी त्यांना भेटले आणि त्यांनी ते रद्द करून घेतलं की आम्ही मिठाचा सत्याग्रह केला आणि आज तुम्ही जर इंग्रजांसारखंच मिठावरती लादणार असाल तर आम्ही याच्याविरुद्ध सत्याग्रह करू. तर वाजपेयींनी ते पाऊल परत घेतला. मनमोहन सिंगाची त्यांची ओळख होती. मनमोहन सिंग तर त्यांना भेटायला वर्ध्याला आले की विदर्भाच्या शेतकऱ्याचे आत्महत्येचा प्रश्न कसा सोडवायचा. पिताजींसोबत तासभर त्यांनी चर्चा केली. परत गेल्यानंतर काही वेळाने त्यांनी निरोप पाठवला मनमोहन सिंगाने की मला अजून तुमच्यासोबत बोलायचं. पिताजींनी त्याला निरोप पाठवला, आता काही भेटायची मला नाही गरज वाटत, म्हणजे मी जे सांगितलं तेवढं करा अगोदर. तर पंतप्रधानांना असं सांगू ठणकावून सांगू शकण्याची की कुठून त्यांच्या शक्ती यायची. इतक्या पंतप्रधानांना ते जवळून ओळखायचे, पण कोणाकडनंही कधीही त्यांनी इतकीशी देखील अपेक्षा केली नाही. त्याला म्हणतात निष्काम. असा माणूस कधी सत्तेसमोर झुकत नाही, कारण सत्ता त्याला झुकू शकत नाही. सत्ता त्याला काही देऊच शकत नाही, तर सध्या त्याला झोपवेल कशी. पिताजी सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष असताना किंवा त्याच्या नंतरची गोष्ट आहे, मनमोहन सिंग आश्रमाच्या व्यवस्थेसाठी मनमोहन सिंगांनी आणि सोनिया गांधींनी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. पिताजींनी ते पैसे परत पाठवले, म्हणाले की सेवाग्राम आश्रम हा सत्तेच्या भरोशावर नाही चालला पाहिजे. हा गांधींचा आश्रम आहे, हा जनतेच्या पैशाच्या भरोशावर चालला पाहिजे. सत्तेच्या भरोशावर चालेल तर हा आश्रम सत्तेचा गुलाम होईल आणि गांधींचा आश्रम मला सत्तेचा गुलाम नाही होऊ द्यायचा. मग 5 कोटी रुपये त्यांनी परत पाठवले. स्वतःकडे 2 धोतरांच्या जोडीशिवाय कपडे नसायचा,
पण तो माणूस पंतप्रधानालाही ठणकावून सांगू शकायचा आणि 5 कोटी रुपये परत पाठवू शकायचा. ही शक्ती जी पिताजींची होती ती याच्यामुळे होती की त्यांना स्वतःला व्यक्तिशः कोणत्याही फळाची अपेक्षा नव्हती. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकाचे ताम्रपट जेव्हा देण्यात आले ते ताम्रपट घ्यायला गेले नाही. कारण स्वातंत्र्य सैनिकांनी जे स्वातंत्र्य सैनिका सैन्यात भाग घेतला स्वातंत्र्य युद्धात तो काही ताम्रपटांसाठी नाही घेतला. मग सरकारकडनं ताम्रपट घ्यायची त्यांची तयारी नव्हती. तर असा अशा या माणसाच्या रूपामध्ये मी सौभाग्यवान की मला एक जिवंत साकार माणसाच्या रूपामध्ये आणि ते योगायोगाने माझे स्वतःचे वडील होते पण त्यांच्या रूपामध्ये मला अतिशय उच्च पातळीचं निष्काम कर्मयोग बघता आला. आणि निष्काम कर्मयोग जो माणूस असतो तो किती सगळ्या मोहापासून मुक्त असतो, कोणत्याही भीतीपासून तो मुक्त असतो. त्याला जेलमध्ये टाका की त्याला दिल्ली सत्कार काही फरकच पडत नाही, म्हणून तो पंतप्रधान नाही हो आणि नाही म्हणू शकतो. इतकी निर्भयता कुठून येते? कारण कोणताच मोह नाही, कोणतीच आसक्ती नाही, कोणत्याच फळाची अपेक्षा नाही. अशा गुणांचा एक माणूस मी सगुण साकार माझ्या आयुष्यात बघू शकलो याचं मला माझं सौभाग्य आहे. ते अतिशय वयस्क झाल्यानंतर 92-93 वर्षाचे होते तेव्हा एकदा मी त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 42 आंदोलनात भाग घेतला, भूदान आंदोलनात भाग घेतला, इमर्जन्सी विरुद्ध सत्याग्रहात भाग घेतला, जेलमध्ये गेले वारंवार, तर तुम्हाला आता निराशा येत नाही का? जग ज्या दिशेने सुरू आहे, देश ज्या दिशेने जातो आहे, तुम्हाला काय तुमची प्रेरणा कशामुळे टिकून राहते? तर त्यांनी मला उत्तर दिलं की गीता आणि गांधी, भगवद्गीता आणि महात्मा गांधी या दोन कारणामुळे प्रेरणा टिकून राहते. गीता तर स्पष्टच आहे आणि गांधींनी ज्या वैष्णवजन भजन आपण ऐकलं ते वैष्णवजन भजन ही काय, नरसिंह मेहता वर्णन करून सांगतात आहेत की विष्णूचा जो भक्त म्हणजे एका अर्थाने विष्णूचा छोट सगुण साकार रूप तो कसा असतो, त्याच्यामध्ये कोणते गुण असतात, ते सगळं त्या भजनात वर्णन केलं आहे. ते गांधींचं आवडतं भजन. ते पिताजींच्या निष्काम कर्मयोगाच्या मागे सतत कर्म करत राहायचं पण कोणत्याही फळाची अपेक्षा नाही. सार्वजनिक पैशाच्या बाबतीत ते किती सावध होते तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जयप्रकाश नारायणांच्या स्मृतीमध्ये जयप्रकाश अमृतकोष गोळा करायचं ठरवलं आणि त्या अमृतकोषाचे प्रमुख पिताजी होते. तर वर्षभर भारतभर फिरून 1 कोटी रुपये जमा करायचं ठरलं होतं. 1 कोटी रुपयांची चेक आणि ड्राफ्ट त्यांच्या गळ्याच्या खादीच्या शबनम थैलीत घेऊन ते वर्ष संपलं तेव्हा ते घरी परत आले, रेल्वे स्टेशनवर उतरले आणि घरी पायी चालत आले. थैलीमध्ये 1 कोटी रुपये आणि पायी चालत आले. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही पायी कशाला आले, तुम्ही ती रिक्षा करून घ्यायचा. तर म्हणाले लोकांनी एवढ्या विश्वासाने 1 कोटी रुपये दिले आहे, त्यातला 1/2 रुपये मी रिक्षामध्ये कसा खर्च करू, निर्मोही माणूस कसा राहू शकतो. आणि स्वतःच्या आचरणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जीवनाची तत्व कशी सावधपणे साकार व्हायला पाहिजे. ते गेले त्याच्या 2-3 वर्ष अगोदर एका तरुणाने कुमार प्रशांत यांना प्रश्न विचारला. कुमार प्रशांत हे जयप्रकाश नारायणांचे फार जवळचे सहयोगी, सध्या गांधी पीस फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. कुमार प्रशांतनं विचारला एका तरुणाने प्रश्न की गांधीजी कैसे थे. तर प्रशांतने जे उत्तर दिलं ते त्या तरुणानेच मला नंतर सांगितलं. प्रशांत असं म्हणाले म्हणे की देखो गांधीजी तो अब नहीं रहे तो उनको तो देख नहीं पाओगे, लेकिन ठाकुरदास बंग को देख लो तो गांधीजी कैसे थे पता चल जाएगा. मला वाटते याच्यावर मोठं कोणतं गुणवर्णन असू शकत नाही. आणि तरी त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्यांची प्रेरणा आणि उत्साह संपला नव्हता. इथेच बसून निर्माणच्या एका शिबिरामध्ये त्यांचं भाषण झालं आणि निर्माणच्या एका तरुणाने त्यांना जाऊन म्हटलं की पिताजी मला तुमच्यासोबत चर्चा करायची, काय प्रश्न आहे म्हणजे काय प्रश्न आहे. तर तो तरुण थोडासा बौद्धिक राजकीय चर्चा करण्यात इंटरेस्टेड होता. तो म्हणाला की पिताजी गांधीजींनी जे केलं
सुभाषचंद्र बोसांनी त्याला विरोध केला तर तुमचं काय मत आहे? पिताजी त्याला म्हणाले की हे बघ, गांधीजी तर गेले आणि लवकरच मी जाणार आहे. आता प्रश्न हा नाही उरला की गांधींनी काय केलं आणि मी काय केलं, आता प्रश्न एकच उरला की तू काय करणार आहेस. तर सगळ्या तरुण पिढीसोबत आपल्या समोर सगळ्यांसमोर ते हा प्रश्न उपस्थित करून गेले आहेत की तू काय करणार. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्यातल्या काही अतिशय प्रकर्षाने प्रकट झालेल्या गुणांचं आपण स्मरण करावं, शक्य झालं तर त्याचं अनुसरण करावं आणि त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी. आणि त्यांचा हा जो शेवटचा प्रश्न आहे की तू काय करणार आहे, त्याचं आपलं आपलं उत्तर सुद्धा.